आता आहे ना यांनाच घेऊन जाते. कसं आहे गाडी गेलं ना आलं ना टेन्शन नाही का, त्या बस नाही पटकन भेटती. अहो तुमचा इकडं काय बाले डान्स चाललाय? डान्स नाही चालला मग, आंबे पाहू राहिले. आता हा का आंब्याचा सीजन आहे का? अरे आंब्याला मोर आले की नाही ते पाहायचं चाललंय. मला बरं येऊन जाऊन आंबे सुचत. मी काय म्हणते ऐका. हा बोल. मला भाचा बघायला जायचं, भाचा झाला मला. मजा आहे ना, मग मी कुठं नाही म्हणतो तुला. असं कसं काय? तुम्ही या माझ्यासोबत. मी मग अहो आपण दोघं गाडीवर जाऊ आणि एक दिवसात येऊ. एक दिवसात येऊ असं? मग नाही तू कधी कधी मुक्कामी थांबते रे, ऐक ना. अहो नाही थांबायची. तुम्ही हसले का माझ्यासोबत, मग मी सांगते त्यांना का आमच्या माणसाला ड्युटीवर जावं लागत, मग मला नाही थांबवून घेत ते. अरे हा बरोबर, तू एक काम कर, तू आलो असतो तो संघ, कारण तू माझी खूप प्रेमाची आहे. मग म्हणलं माझी पार्वती लय प्रेमाची आहे ना, आलोच असतो तो संघ. पण तुम्ही ना गोड बोलून नका खोड मोडू माझी. ऐक ना, मी काय ऐक ना, माझ्यासाठी मला ना जरा एक मीटिंग घ्या ग, अर्जंट मीटिंग आहे. आता आज तर सुट्टी आहे ना हो तुम्हाला. आज आज कसली मीटिंग? ती मीटिंग नाही, दुसरी मीटिंग आहे. दुसरी म्हणजे प्रायव्हेट मीटिंग आहे. कंपनीने काय केलं माहिती का, जरी ज्यांना सुट्ट्या असल्या ना तर जे आमचा माल पार्सल होतो ना ते मालाची मीटिंग घ्यायची आम्हाला तिथं. त्यासाठी आजच्या दिवस मला तू सांभाळून घे. बाया तुमचा मालकाला पॉवरफुल ना तू. नाही तुमचा माल आहे लयच पॉवरफुल वाटत. बरं जाऊ द्या, जाते मी. पण हे बघा इथं दरवाजे काय उघडे ठेवू नका. नाही नाही आणि इथं सगळं कोणचे जनावर आहे तिंढोर आहे तीन आपल्या व्यवस्थित मी राखण ठेवील, राखण राहील, काळजी करू. आणि मीटिंगला लय वेळ थांबू नका, लवकर निघून या. तुझ्यासाठी ना मी, तू असं कर मी ना तू तिकून आले आले मी तुला इथं दिसल. हा का? हा मीटिंग म्हणजे आल्यावर लगेच इथंच थांबल. पण मला थोडा वेळ जायचंय, जाऊ ना मीटिंग. जा तुम्ही. पण किती वेळ आहे तुमची मीटिंग? अशी मीटिंग थोडी राहील, जास्त नाही राहायची. हा का? बरं ठीक आहे. मी बी पाहते आता मग ना माझ्या भावालाच बोलवून घेते सिन्नर मध्ये, त्याच्या गाडीवर जाते मग. अरे वा 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 वा. नाही एवढ्या वेळेस तुम्हाला सुट्टी, पुढच्या वेळेस तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागल 100%. तू जिकडं म्हणशील तिकडं तो पाठी माग. चालेल. बायको पुढे नवरा माग. तुम्ही ना तुम्ही माझ्या माग. नाही अहो प्रत्येक वेळेस तर मीच तुमच्या माग पळते. तुम्ही काय येते नाही, लवकर टाइम होईल का लवकर ये करची. तुम्हाला अशी काय घाय झाली? मला काय नाही, तुला घाय झाली, मला कुठे घाय झाली? काय बोलताय? लोकांचे नवरे नाही, लोकांचे नवरे बायकांना जाऊन देते नाही माहेर. तुम्हाला बरंच काढून देते. म्हणजे तुम्हाला संशय घेऊन राहिली काय? तुमच्यावर संशय नाही घेत. तुम्ही ना अवचार कर नका कुठे. बरं तुम्हाला संशय घेते का? मी संशय नाही घेत. तुम्ही ना अवचार कर नका कुणी कशी कुणी. किती प्रेमाची बायको ती माझी. हे फक्त आहे ना तोंडा पुरतं आहे तुमचं. चला जाऊ द्या, मी आता घेते माझ्या भावाला बोलून. एसटी निघून जाईल परत, नवरेशी बांधला मांडतो. एसटी थांबल का तुझी? तुमच्या सोबत माझं आयुष्यच कसं जाईल ना, हे परमेश्वरालाच माहिती. चला जाऊ द्या. मी फोन करतो. चला फोन करतो. हॅलो, फोन आलेला होते अगोदर असं फोनच काय आला पाहते लाव. हॅलो, काय वाबरा फोन केला होता काय? हा बबडे. अरे बबडे कुठं आहे? हा हे बघ, ते आपल्याशी येणे का मका. हा मका मका मका. हा त्या मक्यापाशी चिकूचं झाड आहे ना, त्या चिकूच्या झाडापाशी ये. आज कस काय आठवण आली फोन करायला? माहे रे गेली का जाणार आहे? हा का? बरं बरं, कधी येणार वापस? हा बरं बरं चालेल ना मग. हा येते ना मी. हा या मग तुम्ही, आम्ही पण येते. हा लगेच येते. पण मग ते तुमच्या बायकवर ध्यान ठेवा बरं, नाही ती यायची मध्येच वापस. अरे गेली बाच्या गेली, मला म्हणत होती लागली वाढायला ती मला. पण आता मी काय केलं माहिती का, मुद्दाम सांगून दिलं तिला का मा मावली मीटिंग आहे. ती मला म्हणते मीटिंग कसली आहे, म्हण नाही म्हणते तिला दिलं फोकून इकडे तिकडे मोकळं केलंय. बाय कमीत कमी आजच्या दिवस 10-20 मिनिटं भेट ना मला काय ऐक ना. हा येते ना मग. हा मी आलोच.
कारण ती परत रिटर्न झाली ना तर मग काय पार्सल आलो चालू तू थांब तिला चिकूच्या झाडापाशी थांब ओके ठीक आहे मोकळा श्वास घेतला हो बायको गेली म्हणजे असं वाटत ना तिला कळलं ना तर पण एखाद दिवशी तिच्या आईला ना गोळ मोडायचं एखादा जातो हा चालेल 10-15 मिनिटं थांबन मी बरं बरं येते मग ठेवू का हा